नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। पुणे नगर रखडलेल्या महामार्गाचे डांबरीकरण करण्यास सुरुवात। टिटवाळ न्यूज ने प्रसारित केलेल्या बातमीचा परिणाम। पुणे नगर रखडलेल्या महामार्गाचे डांबरीकरण करण्यास आज 11 फेब्रुवारी पासून सुरुवात करण्यात आलेली आहे। कोंडापुरी, खंडाळे ओढा, खंडाळे माथा, रांजणगाव गणपती, कावळे विहीर, MIDC चौक, कारेगाव, फळके मळा, सदरवाडी, नवरे फाटा, पीठ चौक या ठिकाणी खराब झालेला महामार्ग डांबरीकरण करण्याच्या उद्देशाने रखडलेल्या स्थितीत बऱ्याच दिवसांपासून होता। बऱ्याच दिवसांपासून डांबरीकरण करण्याच्या उद्देशाने रखडलेल्या ठिकाणी महामार्गाचे डांबरीकरण करण्यात आले नव्हते। येथे अपघाताची शक्यता गृहीत धरून प्रवाशांनी केलेल्या मागणीनुसार पुणे नगर रखडलेल्या महामार्गाचे लवकर डांबरीकरण करण्याची प्रवाशांची मागणी या शीर्षकाखाली टिटवाळ न्यूजने 10 फेब्रुवारी रोजी वृत्त प्रसारित केले होते। टिटवाळ न्यूजने प्रसारित केलेल्या वृत्ताची दखल घेऊन पुणे नगर रखडलेल्या महामार्गाचे डांबरीकरण करण्यास संबंधित खात्याकडून आजपासून सुरुवात करण्यात आलेली असून प्रवाशांनी वाहन चालकांनी सुटकेचा निश्वास सोडला असून वाहन चालकांनी व प्रवाशांनी टिटवाळ न्यूजचे आभार मानले आहेत। प्रतिनिधी विजय ढमडेरे, शिरूर। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी। धन्यवाद।